महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वारांगण व तृतीय पंथीयांना स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने आज देशात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबवण्यात आला. सोलापूर बायो एनर्जी प्लांट तुळजापूर रोड येथे सोलापूर महानगरपालिका पोलीस आयुक्तालय सोलापूर सोलापूर बायो एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर व क्रांती महिला संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण सबलीकरण व रोजगार कार्यक्रम आणि माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहायक आयुक्त विक्रम पाटील सोलापूर बायो एनर्जी प्लांटचे डायरेक्टर सारंग भांड महिला क्रांती संघाच्या उपाध्यक्षा रेणुका जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या शुभ हस्ते तर महापालिका आयुक्त तथा प्रशासक पी शिवशंकर उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बायो एनर्जी सिस्टीम येथे काम करत असलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर बायो एनर्जी प्लांट येथे वृक्षारोपण करण्यात आलं. सहानुभूती अथवा तात्पुरती मदत करण्याऐवजी वारांगणा व तृतीय पंथीयांना स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशानं स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबवण्यात आला. देशात महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच असा अभिनव पॅटर्न राबवण्यात येतो आहे. त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने भोगाव येथील बायो एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून वारांगणा व तृतीय पंथीयांना रोजगार देण्यात आले. तुळजापूर रोडवरील कचरा डेपोच्या जागेवर सोलापूर बायो एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीचं काम करते. पहिल्या टप्प्यात 12 तृतीय पंथांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना किमान वेतनाच्या आधारावर बायो एनर्जी कंपनी दरमहा वेतन देणार आहे. सोलापुरातील क्रांती महिला संघाने महापालिकेला 50 तृतीय पंथांची यादी उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी कामाची गरज असलेल्या आणि किमान कौशल्याच्या आधारावर 12 जणांची निवड करण्यात आली. या सर्वांना कामाचं प्रशिक्षण देण्यात आलं. तुळजापूर रोडवरील कचरा डेपो येथे बायो एनर्जी कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पावर या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा विलगीकरणाच्या कामाबरोबरच अन्य काही कामं त्यांना देण्यात आली आहेत. आणखी 32 तृतीय पंथांची नियुक्ती करणार आहेत. शहरातील प्रत्येक कचरा संकलन केंद्रावर 4 याप्रमाणे 8 केंद्रावर ही नेमणूक केली जाणार आहे. सध्या शहरात 4 ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहेत. आणखी 4 केंद्र होणार आहेत. तृतीय पंथांना देखील सन्मानानं जीवन जगण्याचा स्वतःची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीय पंथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मागच्या 3 महिन्यापासून याच्यामध्ये टप्प्याटप्प्यात काम करत आलोय. परंतु आपण उद्घाटनाचा कार्यक्रम लवकर ठेवला नव्हता, कारण बैजल सरांना आम्ही म्हटलं होतं की आधी हे महिलांना आधी ट्रेनिंग देऊ, माहिती देऊ आणि या ठिकाणी 1-2 महिने काम केल्यानंतर त्यांची मानसिकता राहिली तर मग हा प्रोजेक्ट सक्सेस झाला. कारण पहिल्या दिवशी आपण जो उद्घाटन केला आणि हा प्रोजेक्ट टिकला नाही तर मग ह्याच्यावरला विश्वास कमी होईल आणि त्यामुळं हे 1-2 महिने म्हणजे जानेवारीपासून ह्या महिला आमच्याकडे काम करत आहेत आणि हे काम करताना त्यांना पण त्याच्यात समाधान मिळते आणि नुसतं आपण त्यांना रोजगार दिला म्हणून ते करत नाही तर ते इतर कर्मचाऱ्यांसारखं चांगलं काम करतायत आणि सक्सेसफुल काम केल्यानंतर हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. साधारणतः क्रांती महिला संघाच्या 325 संघटनात्मक सर्व महिलांची नोंदणी आहे आणि यासाठी आपण ऑलरेडी बैजल सरांनी या संदर्भात काम एक पेट्रोल पंपावर सुद्धा त्यांना नोकरी दिलेली आहे. पेट्रोल भरण्यासाठी असेल किंवा त्यांना मॅनेजमेंटचा पार्ट आहे. आणि मग दुसरा की त्यांनी सांगितलेली सूचना होती की आपल्याला घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुद्धा तुम्ही काही करू शकता का, तर आम्ही पण सकारात्मक रीतीने ह्या प्रोजेक्टकडे पाहिलं. मी बैजल सरांना सांगतो की सर हा महापालिकेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणजे आमची सिवेज ट्रीटमेंट प्लांट आणि घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्लांट हे जर नसतं तर शहर आपण चांगलं म्हणजे शहर उकरडा होईल किंवा शहर पूर्ण घाण होईल आणि शहरातलं आरोग्य पूर्ण बिघडून जाईल. मी ह्या प्लांटवरच शहराचं सगळं आहे. मी जसे शहराच्या वेन्स आणि रक्तवाहिनी आहेत त्या टाईपचं हा काम होतं. त्या माध्यमातून रोजगार देऊन आर्थिक सक्षमीकरण करायचं आम्ही प्रयत्न करतो. यापुढे पण या माध्यमातून असं होतील मी अपेक्षा व्यक्त करतो. साहेबांच्या सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सुरू आयडिया सुरुवात झाला त्यातून त्यानंतर आता यशस्वी होत आहे. यापुढे पण आम्ही हे कंटिन्यू करू. जो पीडित वंचित महिला त्यांना आर्थिक काही स्वावलंबन होऊ शकते, आधार होऊ शकते. देवाचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहे असं वाटतंय. कारण की दुसऱ्याच आठवड्यामध्ये माझी गावलिया व्यक्ती आहे जगदीश पाटील साखाव फाउंडेशन याची माझी ओळख झाली
आणि ते एका कार्यक्रमामध्ये पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोले, डॉक्टर स्मिता कोले दोघेही आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 10 ते 12 एनजीओज असे आले होते की समाजातील पीडित वंचित घटकांसाठी ते काम करणारे एनजीओज होते.